गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग आहे ना थोडंसं मी उशिरा सुरू करत आहे, म्हणजे आता वाजलेले होते सकाळचे 9:30 आणि आज मला उठायला पण खूप उशीर झाला, कारण की काल मी हॉस्पिटलमधून आली होती ना, तर तेव्हा मी आहे ना जेवण वगैरे केलं, मेडिसिन घेतल्या आणि झोपली. तर सकाळी मला ना उठायला खूप उशीर झाला, तर उठल्याबरोबर तर सकाळी मी ना पूर्ण झाळझूळ करून घेतली, त्याच्यानंतर पप्पांना चहा दिला आणि मग देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता मी ना लवकर लवकर स्वयंपाक बनवून घेत आहे, कारण की आज पण मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तर आज मी जेवणामध्ये ना दाळभाजी बनवत आहे आणि पोळ्या आणि भात. तर इथे अगोदर मी ना दाळभाजीचा कुकर आहे ना हा लावून देते. चला तर मग फ्रेंड्स, आता खालचे सर्व कामं झालेले आहे, जेवण पण झालेलं आहे आणि मी मेडिसिन घेऊन घेतल्या, कारण की मग वेळ मिळणार नाही आहे मेडिसिन घ्यायला, तर म्हणून मग मी ना लवकर मेडिसिन घेऊन घेतल्या आणि आता तयारी करते आणि मग जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, कारण की आज पण मला सलाईन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग मी जाणार आहे माझ्या आईच्या घरी. तर बॅग पण पॅक करायची राहिली, काल म्हटलं होतं मी तसं की बा मी बॅग पॅक करून घेते, त्या रात्री मी इतकी थकली होती की काही करायची इच्छा नव्हती होत, पण म्हटलं चला मी कपडे वगैरे काढून घेते कोणते कोणते पाहिजे, पण यांनी मला नाही म्हटलं की बा राहू दे आता तू थकलेली आहेस तर आराम कर, उद्या सकाळी लागलं तर पॅकिंग करून घेशील. तर आता सर्व कामं झाली आणि बस आता बॅग पॅक करायची राहिली, तर आता चला मी बॅग पॅक करून घेते. करसाल नाही करणार नाही, तुम्हाला वेळ मिळणार नाही मिळणार म्हणून म्हटलं रूम क्लीन करून घेतो. त्याच्यानंतर जाण्याच्या आधी रूम क्लीन करूनच असेल. मग होणार नाही ना तुमचं, आता तुम्ही ऑफिसला जा सकाळी लवकर निघून जासाल, तुम्हाला वेळ मिळणार नाही आहे. आठवड तुम्ही 2 वेळा रूम क्लीन करत जा. बर, कारण की आपल्या रूममध्ये कोण येत नाही. मी असली तर बघते समजा गाडा थोडसा आवडते पण मी समजा गाण करते पण तू आणि आवडते पण तूच, ते तर आहेच. म्हणतो म्हटलं की अगोदर जाण्याच्या अगोदर झाडून घेते, कारण की बघा मी सकाळी केस विचारते केसच आहे, काल क्लीन करणं झालंच नव्हतं ना, आपण हॉस्पिटलमध्ये चाललो जास्त काळजी गरज नाही, फक्त ड्रेस वगैरे घ्या लागते आणि थोडस चिल्लर सामान, बाकी काहीच नाही. तर आता जे जे मला सामान पाहिजे होतं ते सर्व सामान काढून घेतलं. सामान तर मी जास्त नेणार नाही आहे, कारण की मग कसं आहे बाळ झाल्यानंतर मग माझं सामान पण जास्त होणार आणि बाळाचं पण सामान जास्त होणार, तर त्याच्यासाठी मी जास्त सामान नेत नाही आहे. फक्त माझे ड्रेसेस घेतले जे मला घरी घालायचे आहेत आणि कुठं जर म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये जर जाण्याचं काम पडलं तर ते ड्रेस घेतलेले आहेत आणि बाळ झाल्यानंतर हे 3 हे मागवले मी, कारण तो आपण त्याला कुर्ते मागवले, हे चेनवाले आहेत तर हे यांची गरज आता आहे हे बाळ झाल्यानंतर, तर हे घेतलेले आहेत मी. त्याच्यानंतर पोटाला लागायचा क्रीम, कारण की कसं आहे पोटावर ते हे पडतात ना कामतुतर डाग वगैरे, तर मॅडमने ती क्रीम दिली होती तर ती घेतलेली आहे. फेस वॉश आणि मॉइश्चरायझर घेतलेलं सोबत जे मी डेली यूज करत असते ते, आणि मेडिसिन घेतली सोबत माझी पूर्ण जे आता मला सरांनी दिली ती मेडिसिन घेतलेली आहे, आणि टॉवेल स्टॉल पेस्ट आणि त्यानंतर कांतीला ब्रश हा घेतलेला आहे. तर हे तर नंतर पॅक करणार मी. स्वेटर घेऊन घेतलं सोबत, कारण की कसं आहे आता डिलिव्हरी झाल्यानंतर कसं हॉस्पिटलमध्ये फॅन लावतात आणि फॅन कसं फुल स्पीडवर असू शकते, तर म्हणून मग आता तिथे घालण्यासाठी मी स्वेटर पण घेऊन घेतलं. आणि ताईने बाळासाठी पाठवलेलं आहे डायपरचं पॅकेट, ते मला कालच आईने दिलं किंवा कंचन ताईंनी डायपरचं पॅकेट दिलेलं आहे बाळासाठी, तर हे पण म्हटलं सोबतच घेऊन जाते मी, कारण की मग कसं मग आठवून राहत नाही आणि मग मला यांना सांगावं लागणार की बाबा हे सामान आणा, तर तसं तर काम पडणारच आहे, असं पण आहे ना मी यांना जास्त सामान नेणार नाही आहे, जर वाटलं तर मी यांना सांगू शकते, पण डायपरचं पॅकेट असं आहे की मला ते आवश्यक आहे म्हणजे बाळ झाल्यानंतर, म्हणून मी आता ते सोबतच नेते. आणि त्याच्यानंतर गरम पाण्याची बॅग सोबत घेऊन जाते मी, कारण की कंबर वगैरे शेकायचं जर काम पडलं तर त्याच्यासाठी. तर बस आता एवढंच सामान घेतलेलं आहे मी, जास्त सामान घेतलेलं नाही आहे,
जर मला वाटलं की बाई हे सामान मी घरी विसरली तर मग मी यांना सांगू शकते. तर हा फायदा आहे गावातली मुलगी करायचा. बरं ठीक आहे. तर मी यांना सांगू शकणार मग की बाई हे सामान राहिलेलं आहे घरी, तर मग हे लागलं तर मग घेऊन येतील. आणि तसं पण आता ताई सामान आणणारच आहे बाळासाठी, आणखीन काय काय आणतील, कारण की पाळणा तर मी सोबत नेणार नाही, पाळणा हा इथल्यासाठी आहे. तर मग कंचनताई जेव्हा येतील डिलिव्हरीच्या वेळेस तेव्हा मग ते जे पण सामान आणतील ना, तर ते नंतर मग लागलं तर मग तेव्हा हे घेऊन येतील. तर आता एवढं सामान घेतलेलं आहे मी आणि बस मग आता पटकन बॅग पॅक करून घेते. आता बॅग पॅक झालेली आहे आणि आमच्या साहेबांचा जो चेहरा आहे ना हा उतरलेला आहे. आता स्माइल करतात पण याच्या अगोदर आहे ना एवढा चेहरा झाला होता. का बरं झाला होता? जाणार आहे ना. ओ हो, जाणार आहे म्हणून एवढा चेहरा झाला होता. तर चला मग आता टेन्शन नाही ना, उलट मी नाही आहे तर मग नाही तुम्ही कशी बाहेर गेले तर केव्हा येसान तुम्ही घरी लवकर या असं वगैरे फोन चालू होते. आता आता टेन्शनच नाही ना, आता केव्हा मस्त आरामशीर राहू शकता तुम्ही, बाहेर जाऊ शकता, तुमच्या मनाचे मालिक आहे तुम्ही आता. ते तर आहे पण आता कशा माणसा किती माणसांची कंप्लेंट असते की बा माझी बायको खूप परेशान करते. बरं तुम्हाला आझाद केलं मी आता 1.5-2 महिन्यासाठी. असं यांचं. बरं ठीक आहे मग चला लवकर तयारी करते. मी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, कपडे चेंज नाही करत आता, हेच राहते सरळच घ्यायला लागते ना, आणि तिकडूनच मग आईची इथे चाललो. चला मग तयारी करते मी आणि लवकर निघायचं आहे मग इथून आता. चला तर मग फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे. आता 12 वाजले. आज असा विचार केला की 11 वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचू पण आज पण उशीर झाला. तर आता तयारी झाली, आता लवकर देवांचे दर्शन घेते आणि आईबाबांच्या पाया पडते आणि त्याच्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिकडनंच मग आईच्या घरी जाणार. आईला सर्दी खूप झाली, आईने रुमाला ते पाण्याचं बदल झालं तिथे मग तिथे तिकडे पाणी मन मस्त आहे तिकडे मग घाणारा झाला थंड पाणी आलं. नाही खूप जण म्हणत होते बिचारी कधी जातो तू कधी जातो, आता फायनली माझ्या आईच्या घरी किती जण म्हणत होते कधी चालली कधी चालली. बिचार कंचन कल्याण तर यालते मला हाकल्याला पण मीच त्याला हाकली. तिचा आता डबल येतो तुम्ही 9 महिन्याच्या एवढ्याच बेबी झाल्यानंतर. हा चला. तर फ्रेंड्स हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर अगोदर डॉक्टरांनी माझा चेकअप केला, त्याच्यानंतर आता इथे पहिली सलाईन लावलेली आहे आणि ही सलाईन लावल्यानंतर मग दुसरी सलाईन लावतील, कारण की जी दुसरी सलाईन आहे ना हे खूप भारीवाली आहे. तर आता ही सलाईन होईपर्यंत हे गेलेले आहेत माझ्या आईकडे, कारण की माझी जी बॅग आहे ना ही ठेवायची होती आणि तिकडनं मग आईला पण घेऊन यायचं होतं. तर चला तर मग आता सलाईन संपेपर्यंत इथे मी बसून राहते आणि आई आल्यानंतर मग
आईच्या सोबत जाणार, कारण की कसं आहे हे जातील मग घरी आणि जे दुसरी सलाईन लावतीलना तिला खूप वेळ लागणार आहे, तर म्हणून मग आता माझ्यासोबत पूर्ण दिवसभर आई थांबणार आहे. चला तर मग आता पोहोचलो आम्ही घरी, आई आली होती माझ्यासोबत. तर चला आता थकलो थोडंसं ना सकाळपासून, आई पण बसू बसू बोर झाली होती माझ्यासोबत. चला आता आराम करा थोड्या वेळ. गाडी चालले का? हो का, असं आहे का? बर 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 ठीक आहे. 9 महिन्यापर्यंत तिथं होती तेने सांगितलं तुम्ही या. एक दिवस अर्धा दिवस पण नाही झाला, अर्धा दिवस कशाला म्हणतात, अर्धा तास पण नाही झाला, असं आहे ना करमत नाही म्हणून घरी गेल्यावर. हो ठीक आहे. तर आता हे गेलेले आहेत घरी आणि सकाळपासून हॉस्पिटल इतकं कंटाळा येत आहे, कारण की झाला आजचा तिसरा दिवस निघाला हॉस्पिटलमध्ये जाण्याचा आणि डॉक्टरांनी आणखीन 2 सलाईन घ्यायला सांगितल्या म्हणजे सोमवार आणि मंगळवार. तर आता 2 दिवस आणखीन जाऊ आणि त्या सरांनी ना कंपनीमध्ये पण इंजेक्शन सांगितलं, तर आज एक इंजेक्शन घेतलं कंपनीमध्ये आणि एक इंजेक्शन आता सोमवारी सांगितलेलं आहे, कारण की हेवी आहे इंजेक्शन त्याच्यामुळे मग एक सोबत दोन्ही दिले, एक आज दिलं एक सोमवारी देतील. तर ते इंजेक्शन याच्यासाठी देत आहेत की बा बाळाची वाढ आहे ना हे थोडीशी कमी वाटत होती म्हणून मग ती बाळाची वाढ लवकर झाली पाहिजे म्हणून मग सरांनी आहे ना 2 इंजेक्शन देत आहेत. आता एक तर घेतलं मी, एक आता सोमवारी घेऊ. तर चला आता आईची इथं आली, तर आता आई सकाळपासून माझ्यासोबतच होती हॉस्पिटलमध्ये, आईचे सर्व कामं राहिले, आत्ता आईने कपडे धुतले नाही मम्मी हा, तर सकाळपासून आईने म्हणजे कसं आहे का दादा गेला कामवर तर त्याचा टिफिन वगैरे बनवून दिला, घरचं देवपूजा वगैरे करून घेतली होती आणि भांडे घासून घेतले, फक्त कपडे राहिले होते धुवायचे आणि बाबा पण घरीच होते, त्यांचं जेवण पण राहिलं होतं. तर आईला मी फोन केला की बा मी आता हॉस्पिटलमध्ये आलेली आहे, तर आई मग हॉस्पिटलमध्ये आली होती आणि येपर्यंत सलाईन संपेपर्यंत आई माझ्याजवळच होती. मग आता घरी आलो, चहा वगैरे घेतला, आता हे गेले घरी आणि आईचे आता कपडे राहिले होते धुण्याचे, तर आईने आता कपडे धुवून घेतले, त्याच्यानंतर हे आत्ताच गेले घरी चहा वगैरे घेऊन घेतला. चला आता थोडा मी आराम करते पण त्याच्या अगोदर काही खाते, कारण की आता मला भूक लागली. सकाळी मी घरून आहे ना फक्त डाळ भाजी आणि भात खाल्ला होता, पोळीची म्हणजे पोळी खाण्याची इच्छा होत नव्हती म्हणून मी डाळ भाजी आणि भातच खाल्ला, त्याच्यावर काहीच नाही खाल्लं. आईने हॉस्पिटलमध्ये आलूचे चिप्स आणि बिस्किटचे पुडे आणले होते ते खाल्ले मी, त्याच्यानंतर बाकी काहीच नाही. आता पाहते थोडंसं जेवण करते आणि त्याच्यानंतर मग आराम करणार. तर फ्रेंड्स आता हे गेल्यानंतर आहे ना मी झोपली होती आणि त्यानंतर मग आता उठली. ॲक्च्युली मला आहे ना भूक लागली होती, मी मगाशी सांगितलं होतं की बा मी जेवण करते पण मग इतकी झोप येत होती म्हणून मग मी आहे ना काहीच नाही खाल्लं. आता थोड्या वेळ अंग टाकलं होतं म्हणजे चांगलीच झोप लागली मला 1-1.5 तासाची आणि त्यानंतर आता उठली. तर मला आता भूक लागली होती तर आईला म्हटलं की बा म्हणजे काय बनवलं जेवणामध्ये, तर आज आईने ना वांग्याची भाजी बनवली, वरण भात पोळी बनवली आहे, तर मला ना वांग्याची भाजी अजिबात खायची इच्छा होत नव्हती. तर आईने ना काल मस्तपैकी तांदूळाचे पापड बनवले आणि ते पापड माझे फेवरेट आहेत, तर म्हणून मग मी आईला म्हटलं एक काम कर मग आता मला ते पापड भाजून दे तू. आणि तसं तर आईने ना माझ्या इथं ते पापड पाठवले होते, तर मी ते पापड आहे ना 8 दिवसामध्ये फिनिश करून टाकले होते, म्हणजे 1 किलोचे पापड असतील जवळपास तर ते मी फिनिश करून टाकले. आणि तर आईने कालच आहे ना पापड बनवले, तर म्हणून मी आईला म्हटलं की मला ते पापड भाजून दे, तळून नको देऊ. आईने म्हटलं तर बा तळून देऊ का, तर मी म्हटलं तळून नाही पाहिजे मला भाजूनच पाहिजे, कारण की तेलाचं आहे ना खाण्याची अजिबात इच्छा होत नाही आता. तर म्हणून मग आईने मला आहे ना पापड भाजून दिले आणि इतके टेस्टी पापड झालेले आहेत, म्हणजे मीठ तिखट वगैरे परफेक्ट आहे, मला इतके आवडतात हे पापड. तर चला आता आईने ना गरम गरम पापड भाजून दिले, हे पापड खाते आणि त्याच्यानंतर मग काय आराम करते. आणि संध्याकाळी दादा येणार आहे, म्हणजे संध्याकाळ तर झालेलीच आहे, थोड्या वेळामध्ये आहे ना माझा दादा पण येणार आहे, तो आता कामावर गेलेला आहे, तर त्याला माहीत नाही की बा मी येणार आहे. तसं तर काल मी त्याला सांगितलं होतं, 2 दिवसापासून मी त्याच्यासोबत आहे ना तशीच म्हणत आहे, तो मला रोज फोन करते का गं तू कधी येणार आहे कधी येणार आहे, तर मी त्याला सांगत आहे की बा आज नाही उद्या येते परवा येते, पण आज मी त्याला सांगितलंच नाही आहे की बा आज मी घरी येत आहे म्हणून. तर चला तर मग आता तो आल्यानंतर मग मी त्याला सरप्राईज देणार. तर चला आता पापड खाऊन घेते आणि नंतर बोलते मग मी तुमच्यासोबत. संध्याकाळी माझा दादा आल्यानंतर मला असं वाटलं की बा मी त्याला सरप्राईज देणार, पण कशाले त्यांनीच मला सरप्राईज दिलं. तर मी त्याला म्हटलं होतं की बा कसं का ओळखला, तर तो म्हणते येडे तुझी चप्पल बाहेर उभी आहे. त्याच्यावर लक्षात आलं म्हणून माझ्या की बा तू आलेली आहे म्हणून.
तर माझा इथे आता पचका झालेला आहे. मला वाटलं चला बा मी दादाला सरप्राईज देणार कशाला. दादाने माझा पचका करून टाकला आणि माझ्या लक्षात राहिलंच नव्हतं की बा माझी चप्पल समोर आहे म्हणून. तर त्यांनी चप्पलवरून ओळखलं की बा ही आलेली आहे म्हणून. तर चला आता थोड्या वेळ बसली मी त्यासोबत गप्पा वगैरे केल्या आणि त्यानंतर मग आता थोडा वेळ फिरते आणि त्याच्यानंतर मग आराम करणार. तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे तिच्यावर क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूया तशा पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.